नमस्कार, वेलकम टू डेली फूड चॅनल। आज आपण बनवणार आहोत नारळी पौर्णिमेनिमित्त नारळाचा मैसूर। आता त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता बघून घेऊया। हे मी 2 कप नारळ डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे, 2 कप पिठी साखर घेतलेली आहे आणि 2 कप दुधाची साय। ही साय 1 किंवा 2 दिवसाचीच घ्यायची, जुनी जास्त जुनी असेल तर नाही घ्यायची, ती नाही घ्यायची, ताजीच मलई घ्यायची। आणि हे वेलचीचे दाणे सजावटीसाठी, हे पिस्ते ह्याची बदामाचे काप आहेत, पिस्ते संपलेत त्यामुळे पिस्त्याचे काप नाही मी घालत आहे। आणि हे साजूक तूप, साधारण 2 चमचे साजूक तूप लागणार आहे आपल्याला। करायची सुरुवात आता आणि दूध इकडे गरम कर, नाही दूध नाही, दुधाचा काय संबंध नाही, ते मी गरम करते फक्त। अच्छा, तर आता आपण हे सगळं एकत्र घ्यायचंय। घेतलंय डेसिकेटेड कोकोनट, ही पिठी साखर, आणि ही दुधाची साय। अजून आपण गॅस ऑन नाही केलेला आहे, हे सगळं आपण एकत्र करून घेऊया आणि त्याच्यानंतर गॅस पेटवायचा आहे। आता मी गॅस पेटवून घेते। हे आपल्याला मंद आचेवर शिजवायचे, जास्त मोठी आच नाही करायची आणि सतत हलवत राहायचं म्हणजे खाली लागणार नाही। त्यासाठी एखादी जाड बुडाचीच कढई घ्यायची म्हणजे खाली लागत नाही आणि व्यवस्थित होतो, मग ते सतत ठेवत राहायचं। मिश्रण होईपर्यंत आपण याला थोडस तूप लावून ठेवूया। तुपाने हा भांड ग्रीस करून ठेवूया म्हणजे मिश्रण झालं की आपल्याला लगेच त्याच्यात ओतता येतील। आधीच तयार करून ठेवायचं हे। आता हे चांगलं मिक्स झालंय, एकजीव झालंय, साखर पण विरघळली आहे। आता आपण थोडा गॅस मोठा करूया आणि सतत ढवळत राहायचं। आता पुन्हा गॅस बारीक करूया आणि याच्यात आपण 1 चमचा साजूक तूप घालूया। साधारण आपण घेतलं होतं त्याचं मिश्रण आता डबल होत झालंय, तूप घातल्यामुळे ते हलकं हलकं फुलून येतं आणि त्याची छान जाळी पडते, म्हणून थोड्या थोड्या वेळाने आता हे 1 चमचा तूप घालून झाले, परत थोड्या वेळाने आणखी तूप घालू आपण। आता पुन्हा आणखीन 1 तूप घालू, 1 चमचा तूप घातले। आता झालेलं आहे, आपण आता हे ट्रान्सफर करूया। ह्या आधीच तूप लावून ठेवलेलं आहे, ह्याच्यात ट्रान्सफर करूया। जास्त फ्लॅट नाही करायचंय आणि आपल्या केक सारखं हे टॅप नाही करायचं, हे असंच ठेवायचं। आता हे गरम गरम असतानाच ह्याच्यावरती ही वेलचीची दाणी हे आपण टाकून घेऊया सजावटीसाठी, आणि हे पिस्ताचे ह्याचे बदामाचे काप आहेत, पिस्ताचे काप नाही आहेत, आता माझ्याकडे पिस्ता नाही आहे म्हणून नाही घातलेत, पण पिस्ता पण खूप छान दिसतात याच्यावरती। अर्धा तास असं पूर्णपणे थंड होऊ द्यायचं, ह्याला काही हात लावायचे नाही आणि मग अर्धा तासाने सुरीनी काप करायचे। अर्धा तास हे असेच ठेवून घेऊयात आपण। येणाऱ्या रक्षाबंधनसाठी नारळाचा हा मैसूर छानपैकी लाडक्या भावासाठी आपण बनवू शकतो। करून बघा आणि मला नक्की कळवा कशी झाली रेसिपी, तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा,
सब्सक्राइब करा आणि माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाईक करा. तोपर्यंत बाय.